नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिडी क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत चारच इंचा साडीचा कपडा आणि एकदम छोटासा काटा आहे आणि त्याच्यापासून आपण सुंदर अशी पॅच डिझाईन बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचे विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यासाठी बेलआयकनलाही क्लिक करा तर साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार ह्या गा ट्राय करू शकता फक्त मापामध्ये तुम्हाला थोडासा बदल करावा लागेल या ठिकाणी आपण छत्तीस साईज बघत आहोत आणि या ठिकाणी मी शोल्डर घेऊन चौकोन केलाय गळा आखलाय पानाचा आणि मधोमध पॅचचे आकार देऊन घेतले आता हे दोन आकार झाल्यानंतर आपल्याला कडेला चौकोनच्या चो बाहेर साधारणतः पुन्हा एक आकार देऊन घ्यायचा आहे पाऊण अंतरावरती आणि पुन्हा तो पॅच तसा खाली घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण पॅच अगोदर गळ्याच्या आतमध्ये आखून घेतले आता जो बाहेरचा गळा आहे तो या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे ह्या पद्धतीने त्यानंतर जो पहिला पॅच आहे वरचा तो कट केला आहे त्यानंतर खालचा पॅच कट करून ठेवला आहे आता काय करायचं आहे ब्लाऊज आणि अस्तरचा कपडा एकमेकाला या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे कमी वेळेत अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये बनणारी ही डिझाईन आहे तर याची शिलाई किती घेतली मी तुम्हाला शेवटी सांगेलच पूर्ण ब्लाउज बनल्यानंतर तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि ट्राय पण करत चला त्यानंतर शिलाई झाल्यानंतर तिरकी कातर आणि या ठिकाणी आपलं पुन्हा थोडासा कपडा कट करायचा आहे तर का खाली काय केलं आहे सुईचा कपडा ठेवला त्यावरती अस्तरचा कपडा त्यानुसार त्यानंतर गळ्यानुसार या ठिकाणी आपण शिलाई केली त्यानंतर थोडासा तिरकी कातर क मारली आणि कपडा कट करून घेतला आहे समोर अस्तरचा कपडा घेऊन त्यावरती त्यावर आपण दिलेली आहे दाबटीप तर ही दाबटीप आपण अशासाठी देतो इथे कॅनव्हस पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार होतो तर बघू शकता आपला गळा किती मस्त या ठिकाणी तयार झाला आहे आता त्यावरती त्यावर आपण त्यावर देणार आहोत पुन्हा एक शिलाई शिलाई देत असताना अंतर कमी असू द्या खूप जास्त पण नको आणि खूप कमी पण नको दाबानुसार द्या त्यानंतर कडेलाही लगेच आपल्याला या ठिकाणी शिलाई करून घ्यायची तर पूर्ण गळा आपल्या या ठिकाणी तयार आहे कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी तुम्ही ट्राय करू शकता इतका सुंदर दिसतो आणि कमी वेळेत पण होतो तर या ठिकाणी गळा तयार आहे आता आपल्याला काय करायचं आहे वाढव झालेला थोडाफार कपडा आहे तो जागेवर लगेच या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला कमरेचे टक्स देऊन घ्यायचे पण आपण ते नंतर देऊया इथे कॅनवस पेपरचा वापर करायचा आहे बघा हा काट आहे छोटा आपला छोटा काटा आहे आणि ह्या काटापासूनच आपण बनवणार आहोत खूप सुंदर अशी डिझाईन तर काय करायचं आहे इथे कॅनव्हस पेपरचा वापर करायचा आहे आपल्याला कॅनवस पेपर डबलचं घेऊया आणि व्यवस्थित आता या ठिकाणी आपण तो दुमडून घेतला आहे जो मधला पॅच आहे तो लास्टला करूया म्हणजे खालचा आता वरचा जो पॅच होता तो आपण या ठिकाणी आधी आखून घेऊया अशा पद्धतीने आखून घेतला आहे आता आखून घेतल्यानंतर आपल्याला तो वाढवायचा आहे कडेला ब्लाऊजवर लगेच पिसावर खून करून घेतली आणि साईडनी आपण साधारणतः एक इंचचं अंतर वाढवलेलं आहे तर इथे आपल्याला जो काठ होता चार इंचाचा काढलेला साडीचा कपडा तो आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे ह्या पॅचसाठी वरच्या पॅचसाठी आणि खालच्या पॅचसाठी आपण काठाचा वापर करणार आहोत साडीचा कपडा वरती घेतला आहे वरच्या पॅचसाठी तर बरोबर चार इंचाचा हा पॅच आपला या ठिकाणी आपल्याला पुष्कळ झाला आहे इथे आपल्याला लगेच अस्तर वापरायचे तर अस्तर घेतले आणि सेम त्याच याने ते कट करून घेतले खूप सोपी पद्धत आहे पॅच बनवण्याची तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझी पद्धत वापरून बघा पॅच बनवण्याची खूप सोप्या पद्धतीमध्ये तुमचे पॅच डिझाईन बनले जातील आता या ठिकाणी आपण थोडंसा कपडा कट केलाय त्यानंतर तिरकी कातर आणि पुन्हा फोल्डिंग करून आतल्या बाजूला आपल्याला अस्तर घ्यायचे बघा अस्तर कुठं गेलं खालच्या बाजूला मधोमध काय आलं कॅनव्हचा भाग आणि वरती आलाय साडीचा कपडा अशा पद्धतीने आपला तयार झालाय सुंदर असा हा पॅच त्यावरती आपण एक शिलाई या ठिकाणी देणार आहोत आणि कडेलाही लगेच पॅक करून घेणार आहोत तर दोन्ही पॅच आपल्याला सेम ह्याच पद्धतीने या ठिकाणी तयार करून घ्यायचे समोरासमोर पॅच ठेवा म्हणजे काय होतं एकच बाजू बनली जात नाही आता ही बाजू जी आहे बघा ही बाजू इकडे फक्त पलटी केली आणि या ठिकाणी आपण शिलाई करून घ्यायची खाली ब्लाऊज पीसचा कपडा त्यावरती अस्तरचा त्यावरती कॅनवस पेपरचा म्हणजे बरोबर ही जी प्रोसेस आहे ती छान होते आणि मधोमध आपला कॅनवस पेपर जातो वरती आपल्याला साडीचा कपडा या ठिकाणी राहतो आता बघा पूर्ण प्लेन करून पुन्हा त्यावरती आपण देणार आहोत एक शिलाई तर दोन्ही पॅच आपले या ठिकाणी तयार झालेले आहे मस्त प्लेन करायचं आहे मग त्यावरती आपण देणार आहोत शिलाई दोन्ही पॅच बघा एकावर एक ठेवले दोन्ही पॅच या ठिकाणी आपले तयार झालेले आहे आता इथे आपल्याला खालचा पॅच बनवायचं आहे तर इथे आपण वरचा पॅच ठेवून घेऊया आणि जो खालचा पॅच आहे तो आपल्याला बनवायचा आहे इथे खून करून घेतली म्हणजे सोपं जाईल तर बघा आता काय करायचं आहे इथे पॅच ठेवून घ्या आणि कॅन्व्हस पेपरचा वापर करण्यापूर्वी आपण इथे ते शिवून घेऊया म्हणजे सोपं सोपं होतं आणि किती पॅच आपल्याला खाली जोडायचा ते लक्षात येतं तर इथे आपण अगोदर शिलाई करून घेऊया दोन्ही बाजूला हे पॅच आपल्याला ह्याच पद्धतीने या ठिकाणी शिलाई करायची आहे पॅच आपले तयार आहे आता त्यानंतर काय करायचं आपल्याला बघा पॅच तयार आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो मधला पॅच होता म्हणजे खालचा पॅच होता तो ठेवायचा पण आपण इथे कॅनव्हास पेपरच घेतलाय आणि तो डबलचा घ्यायचा आहे आपल्याला तर जो पॅच होता अस्तरवाला तो या ठिकाणी आपण ठेवला होता जपून ठेवा जोपर्यंत आपला डिझाईन तयार होत नाही तोपर्यंत इथे आखून घेतलं आहे आता तो वाढवायचा आहे आपल्याला एक एक इंचानी साईडनी फक्त किती एक एक इंचानी वाढवायचा आहे आणि तसाच तो या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे तर काठ आता छोटा आहे तर या इथे आपल्याला जोड द्यावा लागेल तर जोड किती द्यायचा ते बघूया आधी पॅच ठेवून घेतला त्यानंतर हा काठ जो आहे फक्त दुमडून त्यावरती ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा काठाला जोड देण्याची पण पद्धत किती सोपी आहे फक्त काठावर काठ ठेवायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे इथे पण सेम तीच पद्धत आता या ठिकाणी आपल्याला पॅच तयार आहे आतली बाजू पकडायची आता बरोबर आहे आपल्या पॅच या ठिकाणी तर आपण कट करून घेऊया थोडासा वाढव झालेला कपडा जागेवर कट करायचा आहे लगेच म्हणजे जाडसर होत नाही इथे अस्तरचा कपडा आपल्याला लागणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅनव्हस पेपर त्यावरती ठेवून घ्यायचं आहे तर बघू शकता आपले पॅच बनवण्याची पद्धत किती सोपी आहे आणि अशा तऱ्हेने जर तुम्ही पद्धत वापरली तर इतक्यात तुमची पॅच डिझाईन तयार होईल आणि खूप सुंदर दिसतो हा ब्लाउज तुम्ही नक्की ट्राय करून बघा डिझाईन खूप मस्तच आहे तर हा पॅच जो आहे खालचा तो या ठिकाणी आपल्याला तयार आहे त्यावरती आपण देणार आहोत एक शिलाई आता फक्त काय आहे बघा मध्य सेंटर आहे आणि त्यावरती आपण या ठिकाणी देणार आहोत शिलाई कमी वेळेत अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये बनणारी ही पॅच डिझाईन आहे याची शिलाई मी घेतलेली आहे साडेचारशे रुपये प्रिन्स कटचा हा ब्लाऊज आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या एरियानुसार तुम्ही शिलाई ट्राय करू शकता सुंदर सोप्या पद्धतीमध्ये बनणारा कोणत्याही कार्यक्रमासाठी ट्राय करू शकता एवढी सुंदर अशी ही डिझाईन आपली पॅचची बनली जाते तर आतला जो कपडा होता तो मी जागेवर थोडंसं या ठिकाणी कट करून घेतलाय कधी पण जेव्हा तुमचा तयार होतो गळा तेव्हा तुम्ही कपडा तिथे जागेवरच कट करायचा नंतर प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर कमरेचा टक्स साधारणतः बघा तीन तीन साडेतीन तीन, तीन, तीन इंचाचा तुम्ही टक्स या ठिकाणी घेऊ शकता कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची त्यानंतर तिरकी कातर समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती दापटीप आणि मधोमध मद आपण या ठिकाणी देणार आहोत पाच नंबरची शिलाई म्हणजे हात शिलाई केल्यानंतर ही शिलाई आपल्याला काढायची असते तर तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळेत अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये हा आपला गळा तयार आहे तर कवर करण्यासाठी आपण थोडी चपटी जाडवाली लेस या ठिकाणी वापरणार आहोत जर तुम्हाला तसाच प्लेन ठेवायचा असेल तर तुम्ही तसाही प्लेन ठेवू शकता आणि जर तुम्हाला लेसचा वापर करायचा तुम्ही लेसचा वापर करू शकता तर अशी पद्धत आहे माझी पॅच डिझाईन बनवण्याची तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला तर इथे आपण छोटेसे पॅच बटन काही पण आपल्याला आवडेल ते या ठिकाणी लावू शकतो तर इथे मी बटन लावलेले आहे तर बघा आपला डिझाईन सगळा या ठिकाणी तयार आहे नक्की ट्राय करा